या संदर्भातली सगळी चर्चा झाली होती आणि अचानकपणे त्यांनी सांगितलं की आता परमिशन नाही आहे. पण जेव्हा आम्ही परमिशनला टाकलो त्याच्यानंतर 4-5 दिवस झाले मोर्चाची तयारी चालू होती, लोक जमले होते आणि जमल्यानंतर तुम्ही सांगता की आता परमिशन नाही आहे. तर हे कुठेतरी जे आहे अन्यायकारक आहे. खरं म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढणार होतो, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणार होतो, सर्वांना जे आहे ते मास्क देण्यात आलेले होते, सॅनिटायझरचा वापर करण्यात येणार होता. परंतु यांनी तिकडे जे अडवल्यामुळे जे आहे जो काही गदारोळ झाला तो या दडपशाहीनी त्यांनी जे काय आमचं आंदोलन थांबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खऱ्या अर्थाने हा गदारोळ. तालुकावार आणि जिल्हावार मोर्चे चालू आहे. आजही जळगावला आता मोर्चा झालेला आहे. जळगाव झालाय, नंतर पुरंदर झालं, त्याच्यानंतर वाशिम झालं, अकोला झालं, वर्धा झालं, चंद्रपूर झाला, धुळे झालं, नंदुरबार झालं, अशा अनेक ठिकाणी प्रत्येक तालुक्यावर मोर्चा चालू आहे. आणि त्यातलाच हा एक पुण्याचा सुद्धा एक भाग होता, पुण्याच्या तालुक्यांमध्ये पण झालेला आहे. असं नाहीये की पुण्यात आम्ही फक्त निवडलं, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आहे असं इकडे चालू आहे. आणि यापुढे आणखीन काही जिल्हे आणि तालुक्या बाकी आहेत तिथे सुद्धा हे मोर्चे होणार आहे. आमची फक्त एकच मागणी जी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा विरोध नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. काही जणांनी जे पेटिशन टाकलेले की ओबीसीच्या सर्व जाती ज्या आहेत ह्या ओबीसीच्या घटकातून बाहेर काढा आणि मराठा समाजाला त्याच्यामध्ये टाका, अशा रीतीचं पेटिशन हायकोर्टात झालेलं आहे, ते मंजूर तिकडे झालेलं आहे आणि आता त्याच्यावर हिअरिंग सुद्धा होणार आहे.